नमस्कार मित्रांनो, लाईफ मीन्स मोर मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी आपल्याला एक मेन्यू कार्ड देणार आहे. अहो, खायच्या पदार्थांचा नाही तर आनंद ऑर्डर करण्याचा. आता आपण विचार कराल की आनंद ऑर्डर तरी कसा करायचा, अगदी याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मित्र हो, असतं काय की आपण कितीही ठरवले तरी मनात होकारात्मक भावनांपेक्षा नकारात्मक भावना येतातच, आणि ही सगळ्यांचीच तक्रार आहे. मन प्रसन्न ठेवायला हवं, आनंदी आणि हसमुख असायला हवं, पण ते जमत नाही. याची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे शाळेतल्या शिक्षकांपासून पालकांपर्यंत सगळे सांगतात आनंदाने जगा, पण ते कसं हे कोणीही शिकवत नाही. आनंदी राहणं हे कौशल्याचं काम असतं, हे कोणीच सांगत नाही. दुसरं म्हणजे आनंदी राहणं, मन प्रसन्न राखणं ही गोष्ट आपण निवडायची असते. म्हणजे दुःख, निराशा, दिशाहीन वाटणं हे सुरक्षितता शोधण्याचे मनाचे स्वयंचलित इशारे आहेत, आपल्या सहज उपजत प्रतिक्रिया आहेत. या भावनांना अगदी घट्ट वेलक्रो चिकटपणा असतो, तर आनंदीपणा, प्रसन्नता या भावनांना निवडून पकडून ठेवायचं असतं. हे लक्षातच येत नाही. आपण आनंदी का नाही हा प्रश्न विचारून विचारून अधिकच दुःखी होतो. मित्र हो, होकारात्मक भावना निवडता येतात. आपल्याला मॅच होणाऱ्या भावना आपोआप कशा मिळतील, तर याकरिताच मी आपल्यासमोर होकारात्मक भावनांचं एक मेन्यू कार्ड ठेवते आहे. यातली हवी ती भावना घ्या. सर्वांचा भाव एकच, मनाची प्रसन्नता. यातली कुठलीही एक भावना निवडा की आनंद आलाच समजा तुम्हाला भेटायला. तर बघूया या मेनू कार्डमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते. नंबर एक, मजा करणे. मोठमोठ्या पार्ट्या, परदेशी प्रवास इत्यादी गोष्टी सध्या वर्ज्य आहेत. घरात राहून मस्त आवडती गाणी ऐकणं, त्या तालावर हवं तसं कसंही मनसोक्त नाचणं, सगळ्यांनी एकदम नाचल्यास विशेष धमाल येते. नंबर दोन, खुश राहणं. रोज सकाळी आरशात बघून मी मस्त दिसत आहे, हसलो की तर फारच छान दिसतो असं आरशाला सांगायचं. दिवसातून 10-12 वेळा सांगावं, कारण आरसा विसराळू असतो. अभिमान बाळगणं. अभिमान वाढवण्याकरिता व्यायाम आवश्यक. शरीर मस्तपैकी तयार होतं, बाहू फुरफुरतात. आहे की नाही मस्त बॉडी, असं म्हणण्यासाठी रोज 20 ते 30 मिनिटं व्यायाम करणं ही अट आहे. नंबर चार, हसणं, हसवणं. आपण हसायचं असल्यास निर्भेळ विनोद सांगायला सुरुवात करा. कुचेष्टा करणाऱ्या, टोमणे मारणाऱ्या व्हॉट्सॲप विनोदांना मज्जाव आहे. मनाला गुदगुल्या करणारे विनोद बेस्ट. म्हणजे स्वतःवर हसलात तर सगळ्यांनाच गंमत वाटते. नंबर पाच, मनातून राग, चिंता, काळजी काढून टाकणे. या अशा भावना धान्याबरोबर मिळणाऱ्या खड्यांसारख्या असतात. त्या खड्यांशी आपण भांडत नाही, निवडून निवडून फेकून देतो आणि मगच बासमती तांदळाचा सुगंधी पुलाव करतो. नंबर सहा, सहसंवेदन आणि सहाय्य. दुसऱ्यांचं दुःख, वेदना आणि निराशा पाहून आपल्या मनातही तशाच भावना दाटून येतात, स्वाभाविकच आहे. अशा वेळी पॉजचं बटन वापरा. 10-20 दीर्घ श्वास घ्या, हलके हलके सोडा. त्या उच्छवासा वाटे ते भाव विरून जातात. मग लगेच मदतीचा हात पुढे करा, बिनस्पर्शाची मिठी मारा आणि आपल्या होकारात्मक भावना वाटून टाका. नंबर सात, आशा बाळगणे. बदल हे एकच कायम टिकणारे वास्तव असते. हे दिवसही जाणारच आहे असं म्हणा. नंबर आठ, कृतज्ञता. ही भावना सर्वात प्रभावी. यात आपल्या जमेची बाजू ठळक दिसते. नंबर नऊ, प्रेम. हाच तो अडीच अक्षरी शब्द. प्रेम म्हणजे दुसऱ्याची कदर, त्याचा अवकाशाचा आदर आणि सर्वस्वी स्वीकार. तर मित्रांनो, या झाल्या आपल्या मेन्यू कार्डमधील विविध गोष्टी. यातली कुठलीही एक होकारात्मक भावना निवडलीत तर त्यावर उरलेल्या भावना मोफत आणि शिवाय विनोद बुद्धीचा बोनस देखील. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे आणि हे मेन्यू कार्ड आपले आयुष्य आनंददायी आणि सुखकर करण्यासाठी नक्की वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग. थँक्यू.